जय भवानी जय शिवराय। छत्रपति शिवाजी महाराज व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ उमा साहेब यांना मुद्रा करून मी शिव व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार पाटील आज यादव जाधव राजवंश या राजवंशातील राजे लखोजी जाधवराव यांच्याविषयी बोलण्यासाठी इथं उपस्थित आहे। यादवांचं देवगिरीचं राज्य अल्लाउद्दीन खिलजीनं नष्ट केल्यानंतर यातील वीर पुरुष बहामनी राज्यामध्ये सामील झाले, अर्थात उत्तरेकडून सर्व राजपूत राजे हरल्यानंतर व एकतंत्र राज्य अल्लाउद्दीन खिलजीचं उत्तरे सुरू झाल्यानंतर त्यांनी दक्षिणेकडचे राज्य हस्तगत करण्यास सुरुवात केली, याचं विवेचन मी मागील भागात केलेलं आहे। तेव्हा याच वंशातील शूर पुरुष हे बहामनी राज्यामध्ये शिरले। त्यावेळेला बहामनी राज्याचा उदय पुढच्या काळामध्ये अल्लाउद्दीन खिलजीनंतर झालेला होता आणि त्यामध्ये हे वीर पुरुष सगळे त्यामध्ये सरदार सेनापती वगैरे अशा मोठमोठ्या पदावर चढले। तर तालिकोटचं युद्ध झालं विजयनगरच्या राज्याशी, अर्थात विजयनगरचं दक्षिणेकडे साम्राज्य आणि त्यानंतर बहामनी राज्यातील आदिलशाही निजामशाही वगैरे जे एकत्र येऊन विजयनगरच्या राज्याशी लढले, त्यावेळेला बहामनी राज्याकडून विठोजी जाधव हे लढत होते, अर्थात विठोजी जाधव हे पराक्रमी पुरुष त्या काळामध्ये बहामनी राज्यामध्ये सामील झालेले होते आणि पुढे त्यांचे पुत्र लखोजी जाधवराव हे पुढच्या काळामध्ये आपल्याला निजामशाहीमध्ये सरदार झालेले आणि त्यांना राजा हा किताब मिळालेला आपल्याला दिसून येतो। लखोजी जाधवराव त्यानंतर जगदेवराव आणि भूतोजी हे विठोजी जाधवरावचे तीन पुत्र होते। लखोजी जाधवराव हे नाव आपल्याला प्रसिद्ध यादव घराण्यामध्ये दिसतं, याचं कारण असं ते पराक्रमी तर होतेच, पण पुढे जो शिवकाळाचा उदय झाला तर त्यांची कन्या जिजाऊ ही इथं यांचं लग्न हे शहाजीराजाशी झालं आणि पुढे शहाजीराजे जिजाऊंना जो पुत्र झाला ते म्हणजे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज। अशी थोर परंपरा या दोन्ही घराण्याची दिसून येते। तेव्हा लखोजी जाधवराव हे निजामाकडे सरदार म्हणून पंच हजारी सुरुवातीला सामील झाले आणि त्यानंतर त्यांना 10,000 सरदार म्हणून पुढे बढती मिळाली। लखोजी जाधवराव सिंदखेडच्या अगोदर हे लासनेर पैठण परगण्यामध्ये वास्तव्यास होते, पण पुढे सिंदखेडची देशमुखी जी मुळे जागीरदारांची होती त्यावेळेला त्यांचा कारभारी रविराव ढोणे याने या कुटुंबातील सर्व व्यक्तींना ठार मारून ती सिंदखेडची जागीर आपल्याकडे घेतली आणि त्यावेळेला त्या घराण्यातील यमुनाबाई नावाच्या ज्या मुळे जागीरदार घराण्यातील ज्या वाचलेल्या होत्या त्यांनी लखोजींना विनंती केली की आमची जागीर तर रविराव ढोण्यांनी घेतलेली आहे, हस्तगत केली, आमच्या घराण्याचे सर्व पुरुष मारले गेले, तेव्हा यांनी केलेली हरामखोरी मोडून काढावी अशी त्यांनी लखोजी जाधवरावांना विनंती केली आणि ही जागीर आम्ही आपल्याला सुपूर्त करतो। आणि हे पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर लखोजी जाधवरावानं रविराव ढोण्यावर हल्ला केला, रविराव ढोणे आणि त्यांचे सर्व साथीदार मारून ती जागीर हस्तगत केली आणि ती जागीर त्यांनी आपल्याकडे घेतली आणि यमुनाबाईला योग्य तो हिस्सा त्यातील दिला। अशा प्रकारची कथा आपल्याला सांगितली जाते। या लखोजी जाधवराव पुढं यांचं वास्तव्य हे सिंदखेड राजा येथे झालं आणि सिंदखेड राजा येथे त्यांनी भव्य असा राजवाडा बांधला, वाडा बांधला आणि त्याचबरोबर गडी बांधली आणि एक मजबूत जाधवराव पुढे त्यांना जाधवाचं जाधवराव म्हणू लागले। एक जाधवरावांचं एक मजबूत ठाणं तिथं उभं राहिलं। यांना तीन पत्नी होत्या, म्हाळसा, गिरजा आणि यमुना, आणि त्याचबरोबर त्यांना पुत्र होते ते आतलोजी, दत्ताजी, रघुजी, बहादूरजी आणि जिजाऊ ही कन्या। अशा प्रकारचं कुटुंब त्यांचा परिवार होता, पण पुढे
एक घटना घडली, अर्थात या घटनेच्या पाठीमाग मलिक अंबर जो निजामशहाचा सेनापती होता किंवा वजीर होता, त्यांनी एक कट कारस्थान त्यांनी आणि निजामाने घडून आणलं, कारण त्यांना भीती ही लखोजी जाधवराव शहाजीराजेची वाटत होती, कारण शहाजीराजे मनसबदार होते, लखोजी जाधवरावही मनसबदार होते, आणि दोघे सासरे आणि जावई हे पुढे मागे बंड करून आपलं राज्य संपवतील या भीतीपोटी त्यांनी एक कट रचला. आणि त्याच्या अगोदर त्यांनी खंडाळ्याचा हत्ती, खंडागळ्याचा हत्ती जो पिसाळलेला होता त्याला मारण्यासाठी दत्ताजी पुढे झाले, दत्ताजी जाधव, आणि त्याचबरोबर संभाजी म्हणजे शहाजीराजांचे चुलत भाऊ ते पुढे आले आणि ते सांगत होते दत्ताजी राव हत्तीला मारू नका, हत्तीला मारू नका, त्याला वाचवा. परंतु दत्ताजीने ऐकलं नाही आणि दत्ताजीनं हत्तीच्या सुंडेवर वार करून हत्ती पाडला. आणि हे पाहिल्यानंतर संभाजीराजे म्हणजे शहाजीराजे चुलत भाऊ हे संतापले आणि त्यांनी दत्ताजीवर वार केले आणि दत्ताजी ठार झाले. दत्ताजी जाधव ठार झालेली बातमी लखोजी जाधवरावांना कळताच ते त्वरित माघारी फिरले, जवळपास होते, आणि त्यांनी संभाजी भोसल्यांना ठार मारलं. आणि इथून भोसले आणि जाधवराव यांचं बैर सुरू झालं. त्यामुळे शहाजीराजानं निजामशाही सोडल्या आणि ते आदिलशाहीत गेले. आणि पुढे जाधवरावही त्यांचाही पटलं नाही, त्यांनाही निजाम आणि मलिक अंबर यांचा कटकारस्थानचा सुगावा लागल्यानंतर ते शहाजानबादच्याकडे मुघलांकडे गेले. परंतु काही दिवसानंतर पुन्हा निजामानं त्यांचं मन वळवलं आणि पुन्हा आपल्या निजामशाहीत आणलं. अर्थात परत आणल्यानंतर त्यांनी निजामाने आणि मलिक अंबरने कटकारस्थान केलं आणि त्यांनी ठरवलं की दोघे जर एक झाले शहाजीराजे आणि लखोजी जाधवराव, भोसले आणि जाधवराव जर एकत्र आले तर आपलं राज्य राहणार नाही, म्हणून लखोजी जाधवरावांचा काटा काढला पाहिजे. आणि मग त्यावेळेला देवगिरीच्या किल्ल्यामध्ये, वास्तविक देवगिरीचा किल्ला म्हणजे त्यांच्याच लखोजी जाधवरावांच्या पूर्वीचा राजा रामचंद्र देवरायाचा किल्ला, पुढे अल्लाउद्दीन खिलजीने जिंकला, त्यातून तो बहामनी राज्याकडे गेला, बहामनी राज्यातून तो निजामशाहीकडे आला. निजामशाही आणण्याचं काम हे लखोजी जाधवरावांनीच केलेलं होतं, परंतु निजामशाह हे सगळं विसरला आणि त्याने कट रचला मलिक अंबर आणि इतर काही सरदाराच्या विचारानं सहाय्यानं. आणि लखोजी जाधवराव जेव्हा मुद्र्याला येतील किल्ल्यामध्ये देवगिरीच्या, ज्याला पुढे दौलताबादचा किल्ला असं म्हटलं जातं, तेव्हा आत आल्यानंतर त्यांच्यावर हल्ला करायचा, त्यांना ठार मारायचं. आणि अशा प्रकारे एके दिवशी लखोजी जाधवराव, त्यांचे पुत्र अचलोजी, रघोजी आणि नातू यशवंतराव हे मुद्र्याला आलेले असताना त्यांच्यावर मारेकरी घालून या तिघांनाही ठार मारलं. आणि ही बातमी जगदेवराव आणि बहादूरजी आणि त्यांची लखोजी जाधवरावच्या पत्नी यांना कळल्यानंतर त्यांनी, ते देवगिरीच्या आसपासच होते, त्यांनी तिथून आपला तळ हलवला आणि ते पसार झाले म्हणून वाचले. आणि पुढे जगदेवराव आणि बहादूरजी हे वाचलेले लखोजीरावचे पुत्र हे मोगलांकडे गेले आणि मोगलांचे मनसबदार झाले. अशा प्रकारे इथं लखोजी जाधवराव यांचा हा पराक्रमाचा इतिहास आहे. पटकर कटकारस्थानाला ते बळी पडले आणि पुढच्या काळामध्ये हे घराणं तिथं थांबलं नाही, कारण पराक्रमी यादव घराणं हे नेहमीच पराक्रमी राहिलेलं आहे. अर्थात पूर्वी ते राजे होते, राजकुळात होते, राज्य नष्ट झाल्यानंतर पुन्हा ते सत्तांतर झाली, अनेक बहामनी राज्यातून अनेक तुकडे झाले, 5 तुकडे झाले, परंतु त्यांनी निजामशाहीत लखोजी जाधवरावांनी पुढच्या पिढीने काही काळ काढला. त्यानंतर हे मोगलांकडे घराणं वर्ग झालं आणि पुढच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केल्यानंतर यातील अनेक वीर पुरुष हे स्वराज्यात सामील झाले. अशा प्रकारचा यादव जाधव राजवंशाचा हा इतिहास आहे. आजच्या भागामध्ये एवढा उल्लेख करून, आणि जिजाऊ महासाहेबांचं ज्यांना आपण महासाहेबांचं स्वराज्य जननी, त्यांचं शहाजीराजांचं लग्न झालं आणि पुढे यांनी शहाजीराजांनी निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला, निजामशाहीवर राग होताच त्यांचा, म्हणून त्यांनी निजामशाही सोडली.
कारण त्यांचे सासरे आणि मेहुणे आणि मेहुण्याचा एक मुलगा यशवंतराव मारले गेलेले होते. निजामशाही नष्ट झाली पाहिजे, परंतु निजामशाही संपूर्ण नष्ट करायची नाही. अर्थात ती मोगलांनी पुढे नष्ट केलीच, परंतु त्या अगोदर ती वाचवण्याचा त्यांनी पुन्हा एकदा प्रयत्न केला होता. आदिलशाहीतून पुन्हा ते निजामशाहीत आले. त्यावेळेला कटकारस्थानी सर्व लोक मारले गेलेले होते, मलिकांबरही राहिलेला नव्हता. आणि अशा प्रकारे निजामशाही वाचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु निजामशाही पुढे पुढच्या भागामध्ये आपण पाहू, कारण ती शहाजहान आणि आदिलशहा यांनी ती नष्ट केली. आणि त्यावेळेला जो इतिहास घडला त्याचं विवेचन मी पुढच्या भागात करेन. तेव्हा आजच्या भागामध्ये इथंच थांबून पुढच्या भागाची वाट पहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.